पुष्कळ सांगण्या सारखं आहे. पहिले ह्या सोनिया गांधी राठवा, हां विचार तुमचा चणे फुटाणेवाला हो, कृपाशंकर सिंग मुंबईचा बादशाह व्हायला चालला होता. तुम्हाला हे कळत नाही की काय दिलासे कसले देत आहे रे तुम्ही हायकोर्टांच्या बाबतीत मी बोलतोय. त्या दिलासा म्हणजे आठवडे दिलासा तुम्हाला येतात म्हणजे कशासाठी दिलेले असतात ते दिलासे. हे 8 आठवड्यामध्ये तो बरोबर ॲडजस्टमेंट करू शकतो, मांडणी करू शकतो आणि त्यानंतर तो तुमच्या समोर उभा राहतो. नाही साहब ये मेरी नाही आहे, नाही साहब ये मेरी नाही आहे, झाले सुटले. क्लीन चिता भयंकर आहे, भरपूर असा स्टॉक आहे. म्हणून मी म्हणतो क्लीन चिता इतके आहेत की मी सरळ बोलतो आवर नेशन इज द नेशन ऑफ क्लीन चित्तच नाही, क्लीन चिटर्स पेक्षा एकदम चिटर्स झालेलं आहे. नेशन ऑफ चिटर्स झालेलं आहे. पण सगळ्या चिटा हे सीबीआय आहे, एक बेकार सर्विस. संपूर्णपणे सरकारच्या मांडीखाली आमच्याखाली आणखीन कशाखाली पाहिजे सगळं ठेवा. पण हायकोर्टानेच सांगितलंय ते सरकारचं हे पिल्लू आहे, त्याला टाळकाने ठोकत हे न्यायमूर्ती म्हणतात, सॉरी न्यायमूर्तीने सांगितलंय टाळकाने मारत. इतकी जर अवस्था आहे कारण सगळं तुम्ही ज्या महत्वाच्या नाड्या आहेत ते तुम्ही तुमच्या हातात ठेवले आहेत आणि त्या दाबून सगळ्यांची सुटका करून घेत आहेत. चिदंबरम सुटला, अमुक सुटला, तमुक सुटला. मी देशाला तर मुळीच दोष नाही देत नाही. मग कृपा करा, अरे जाग येऊ द्या, जाग उठा बघा छोटे छोटे देश कसे तिकडे आंदोलन करतायत आणि आपल्यावरती हुकुमशाही गाजवणाऱ्यांना कसा लाच आणते. त्याच्या देशातनं नाही जगाच्या पाठवून कुठे घालवतात ते पहा. आहे ते झमक तुमच्या रक्तात, मुळात तुमच्या अंगात रक्त तरी आहे का ज्यामुळे ते सळसळेल काही. शिवसेना काय करते, अमुक काय करते, तमुक काय करते, तुम्ही काय करता याचं उत्तर मला देऊ शकाल? जाऊन विचारा आणि ते उत्तर घेण्यासाठी मी तुमच्या समोर ह्या माध्यमातून का होईना मी आलेलो आहे. द्या उत्तर द्या. भावानो थकलोय, एकदा येऊन बघा तुमचा शिवस्थानी बघत हलत. मैदान गाजवणारा माणूस किती सभा काय सभा, सकाळी 2 सभा, संध्याकाळी 3 सभा, 50-60 मिनिटाचं भाषण, दौरेमध्ये दौरे चालायचे 3 तासाचे, 4 तासाचे दौरे चालायचे, पाणी ढोसायचं, पोट बिघडलं, सर्व अवय बिघडलं. आता फक्त बस पडून असतो, चिंता मानत कधी असतो. उद्धव म्हणतो शिवतीर्थावर येऊन माझ्या व्यंगचित्राचं प्रकाशन, पुस्तकाचं प्रकाशन करा. शक्य असं तर नक्की आलं असतो, मी आतूर होतो आजही आहे. फक्त शक्ती आणि ताकद मला पाहिजे होती, ती जर मला दिली असती मिळाली असती नक्की आलो असतो. न संग येऊ शकेल वगैरा. आज जवळजवळ 45 वर्ष झाली मी शिवसेना प्रमुख म्हणून राहिलो आहे आणि आता माझं वय 86 वर्षाचं आहे. आता झेपत नाही, एवढंच म्हणेन. आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं, त्याच्यामध्ये इमानाचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हे इमान आपण सांभाळा, हे इमान जोपर्यंत आपण माझ्यासाठी सांभाळत आहात तोपर्यंत शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही आणि कोणालाही जिंकता येणार नाही. शरद पवार ठीक आहे, ते त्यांचं चालले, पण
पण मी तुमच्यावरती जर घराणेशाही लादली असेल, पण मी माझ्यापासून उद्धव आदित्य हे मी तुमच्यावरती लादले असतील तर विसरून जा, विसरून जा. पण मी लादलेलं नाही, तुम्हीच त्यांचा स्वीकार केलेला आहात. हे सोनिया गांधींचं सारखं घराणं नाही आहे, गांधी घराणं नाही आहे. हे मी तुमच्यावरती लादलेलं नाही आहे आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, तुम्हाला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. असेच मी प्रचारणी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन. इमानाला महत्त्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो.